सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल। एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाउस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। आज ऐतिहासिक विजय झालाय या मतदारसंघामध्ये। प्रचंड मोठ्या मतदान मला विजय केला आहे। खानापूर आठपाडी विसापूर सर्किल मधल्या तमाम आम जनतेचे, तमाम मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून बाबर कुटुंबाच्या वतीने आभार मानतो। आणि खूप मोठा विजय लोकांनी दिलाय, इतकं मोठं मॅन्डेट दिलंय की ती जबाबदारी आमच्यावरती आली, त्याचं भान आम्हाला आहे। कारण मोठा विजय हा, मला असं वाटतं की जिल्ह्यातला आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा विजय आहे। आणि ती जबाबदारी लोकांनी आम्हाला दिली, विटा शहर असेल, खानापूर तालुका असेल, आटपाडी तालुका असेल, विजापूर तालुका असेल, प्रत्येक गावानं गट, तट, पार्टी सगळं बाजूला ठेवून काम करणाऱ्या पाठीमागं माणसांच्या उभारण्याचा निर्णय घेतला, जनशक्तीला नाकारलं आणि मोठा विजय आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे। त्या गोष्टीचं भान आहे की जेव्हा एवढा मोठा विजय होतो तेव्हा त्या लोकांच्या खूप अपेक्षा आपल्याकडून असतात, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अनिल भाऊंप्रमाणे इथून पुढे आम्ही कार्यरत राहण्याचं अभिवचन तुम्हाला या निमित्तानं देतो। फक्त तुमच्या माध्यमातून विनंती एवढीच आहे सगळ्या सहकाऱ्यांना, म्हणजे जे म्हणजे इतक्या ताकदीनं लोक काम करत होते, माझे गलाही बंधू असतील सगळे, दुकान बंद करून ते सगळे मंडळी दुबईतून काही लोक मला मतदान करण्यासाठी फक्त या ठिकाणी आले। खूप मोठी शक्ती त्यांनी माझ्या पाठीमागे उभा केली आहे, आम जनतेनं त्यामध्ये ताकद उभा केलेली आहे। त्यामुळे ही सगळी जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी पार पाडतोय। फक्त जे ज्ञात अज्ञात जे हात राबलेत माझ्यासाठी त्या सर्वांचा मी आभार आहे, सगळ्या सहकाऱ्यांचा। मी कार्यकर्ते म्हणणार नाही कारण मी राजकारणामध्ये मित्र जमवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे, कार्यकर्त्यांपेक्षा सगळ्या सहकाऱ्यांचा, सगळ्या सहकाऱ्यांना विनंती पण एवढी, खूप मोठी जबाबदारी लोकांनी आपल्याला दिली। त्यामुळे विजय उत्सव साजरा करताना आपल्या माध्यमातून पुन्हा त्रास होऊ नये ही भूमिका घेऊन आपण सर्वांनी विजय साजरा करावा एवढी विनंती करतो। आणि सगळ्यांना मतदारसंघातल्या सर्व मतदारांनी अत्यंत प्रामाणिकपणे धनशक्ती नाकारली आणि अनिल भाऊने केलेलं काम व त्याच्यानंतर सुहासने केलेलं काम ह्याला मतं दिली आणि त्या भरघोस मतानं सुहास निवडून आला। आम्ही तुम्हाला एवढीच खात्री देतो की ज्या पद्धतीनं लोकांनी मतं दिलेत त्याच पद्धतीने लोकांच्यावर प्रेम आणि काम दिलं जाईल एवढी तुम्हाला खात्री।